आयो मायो हो आणि तुम्ही इकडे भी आहो होय. स्वागत आहे मग तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हे बाकीची आहे, हे बाकीची नवीन आहेत आहे का नाही? हां, मग तुम्ही अजून चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, मग आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून काय होईल माहिती आहे का, यापुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळतील ना. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आपलं भागाचे लेखांकन या नावाचं प्रकरण चालू आहे. कोणत्या नावाचं प्रकरण चालू आहे? भागांचे लेखांकन. या अगोदर आपण पहिलं उदाहरण पाहिलं होतं बघा, गजानन कंपनी लिमिटेडचं आहे का नाही. मग त्या उदाहरणामध्ये तुम्हाला मी सांगितलं की ज्या बेसिक नोंदी आहेत का नाही, या बेसिक नोंदी तुम्हाला काय करायच्यात, पाठ करायच्यात, लक्षात ठेवायच्यात आणि समजून घ्यायच्यात. आता कशा प्रकारे पाठ करा, कशा प्रकारे लक्षात ठेवाव आणि कशा प्रकारे समजून सांगाव हे तुम्हाला मी सांगायची गरज आहे का? नाही, कारण आपण बचपन पासून आता 55 पर्यंत होत आल्या, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचं नोंदी पाठ करणं कसं, म्हणजे कसं सांगावं लागतं का, तुम्हाला सांगावं लागत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं आपलं भागाचे लेखांकन या प्रकरणाचं जे काय आपण एक नंबरचं उदाहरण अभ्यासलं होतं त्याच्यानंतर आपल्याला आज दोन नंबरचं उदाहरण अभ्यासावयाचं आहे, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील का नाही, जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल, आमचा उत्साह वाढेल. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचा कोर्स, ओसी विषयाचा कोर्स आणि अर्थशास्त्र विषयाचा कोर्स स्पेशल स्पेशल घ्यायचा आहे किंवा एकत्र घ्यायचा आहे, तर सगळी सोय आपण उपलब्ध करून दिले. तुम्ही फक्त, तुम्हाला जर काही समजत नसेल, माझा नंबर दिला तुम्हाला व्हॉट्सअपचा, माझा नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला जी अडचण आहे ती अडचण तुमची सॉल्व केली जाईल. फक्त एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. ओके, मग सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करूया भागांचे लेखांकन या प्रकरणाचा कितवा प्रॉब्लेम, दुसरा प्रॉब्लेम आहे का नाही. मग दोन नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा, त्याचं नाव आहे ऑनेस्टी लिमिटेड. कोणतं लिमिटेड? ऑनेस्टी लिमिटेड. मग या ऑनेस्टी लिमिटेडनं सगळ्यात महत्वाचं बघा काय केलंय, या ठिकाणी 2000 कोणते भाग, पूर्वाधिकार भाग. पूर्वाधिकार भागाला काय म्हणायचं, आग्रह हक्क भाग. पूर्वाधिकार भागालाच काय म्हणायचं, आग्रह हक्क भाग म्हणायचं. आणि हे भाग आहे का नाही बघा, प्रतिभाग 10 रुपये प्रमाण. बघा, 20,000 पूर्वाधिकार भाग प्रतिभाग 10 रुपये प्रमाणे देय असलेले काय केले, निर्गमित केले. निर्गमित केले म्हणजे काय केले, विक्रीस काढले आणि त्याच्यावर खालील प्रमाणे रक्कम काय आहे, देय आहे. म्हणजे जे कंपनीनं 20,000 भाग विकायला काढले त्या 20,000 भागाची प्रत्येक भागाची किंमत किती रुपये आहे, 10 रुपये आहे. आणि 10 रुपये प्रमाणे 20,000 पूर्व अधिकार भाग म्हणजेच अग्राहक भाग काय केलेत कंपनीनं, विकायला काढलेत. आता सगळ्यात महत्वाचं, अर्जासोबत बघा कंपनीला किती रुपये मिळणार आहेत, 4 रुपये मिळणार आहेत. भाग वाटपावर किती मिळणार आहेत, 2 रुपये प्रमाणे, म्हणजे अर्जासोबत 4 रुपये प्रमाणे रक्कम मिळणार आहे. मग जेवढे अर्ज असतील तेवढ्याला ह्या 4 ने गुणायचं. नंतर भाग वाटपावर ज्याला की आपण आवंटन म्हणतो, काय म्हणतो, आवंटन म्हणतो, म्हणजे आवंटनावर प्रतिभाग किती रुपये प्रमाणे मिळणार आहे, 2 रुपये प्रमाणे मिळणार आहे. आणि नंतर प्रथम व अंतिम हप्ता मागणीवर किती रुपये प्रमाणे मिळणार आहे, 4 रुपये प्रमाणे मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केले माहितीये का, प्रथम आणि अंतिम हप्ता एकत्र दिलाय. अलग अलग घ्यायचं नाही का, आपला मनाचा शांतपणा करायचा नाही. प्रथम आणि अंतिम हप्ता मागणीवर किती रुपये प्रमाणे म्हणलंय, 4 रुपये प्रमाणे म्हणलंय. ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन 10 रुपये आले का बघा, याले 4 आणि 2 6 6 4 10 म्हणजे 10 रुपये प्रमाणे किंमत आली. मग त्यांना रक्कम मिळणार आहे. मग पुढे काय सांगितले बघा, सर्व भागांकरिता प्रार्थना पत्र म्हणजे अर्ज काय झाले, प्राप्त झाले. कंपनीनं जेवढे भाग विकायला काढली होती तेवढे अर्ज काय झालेत, प्राप्त झालेत, आहे का नाही. आणि प्राप्त झाल्याच्या नंतर येणे असलेली संपूर्ण रक्कम काय झाली म्हणलंय, प्राप्त झाली म्हणलंय. आणि पुढे सांगितलंय की ऑनेस्टी लिमिटेडच्या पुस्तकात आवश्यक रोजकिर्द नोंदी घ्या. आवश्यक रोजकिर्द नोंदी काय करायच्या, तयार करायच्या, जर्नल एंट्रीज करायच्या. ओके, शेअर इश्यू ऑफ शेअर्स यामधला आहे का नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं, आधी आपण गणित वाचून घेतलंय. गणित वाचून घेतल्यावर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, डायरेक्ट नोंदी करायला सुरू करू नका, अगोदर या गणिताची वर्किंग नोट सोडून घ्यायची. अगोदर काय सोडून घ्यायची, वर्किंग नोट सोडून घ्यायची. आता वर्किंग नोट कशी सोडून घ्यायची बघा, पहिल्यांदा काय आहे, अर्ज आहे.
अर्धाची किंमत किती रुपये प्रमाण म्हणले, 4 रुपये प्रमाण म्हणले, बरोबर आहे का? 4 रुपये प्रमाण म्हणले. मग अर्धाची किंमत सांगितले 4 रुपये प्रमाण, किती रुपये प्रमाण आहे? 4 रुपये प्रमाण आहे. मग सगळ्यात महत्वाचं, अर्ज किती आले बघा कंपनीकडे, सर्व भागासाठी अर्ज आले. सर्व भागासाठी म्हणजे 20,000 भाग विकायला काढले होते, तर 20,000 काय आले? अर्ज आले. ओके, मग एक काम करायचं, वर्किंग नोट मध्ये पहिल्यांदा लिहायचं अर्ज. अर्ज बरोबर किती आले? अर्ज 20,000 गुणिले किती रुपये? 4 रुपये प्रमाणे. अर्जाची किंमत बघा, 4 रुपये प्रमाणे 20,000 अर्जाची किती होतात? 4 × 2 = 8 आहे का नाही? म्हणजे किती होणार? 80,000 रुपये होणार. किती रुपये होणार? 80,000 रुपये अर्जाची किंमत होणार, कारण अर्ज 4 रुपये प्रमाण आहे. ओके, मग 4 रुपये प्रमाण असल्यामुळे काय होणार? 20,000 भागाचे 4 रुपये प्रमाण किती होणार? 80,000 रुपये होणार. ही काळी आपण अर्जाची रक्कम, म्हणजे अर्जाची रक्कम एवढी एवढी मिळणार. केवढी मिळणार? एवढी एवढी. एवढी म्हणजे किती? 80,000 रुपये मिळणार. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर वाटपावर म्हणले. वाटपावर किती रुपये प्रमाण म्हणले? 2 रुपये प्रमाण म्हणले. मग वाटपावर 2 रुपये प्रमाण आहे. मग 2 नंबरची वर्किंग नोट लिहा, वाटप बरोबर किती हजार भाग आहेत? 20,000 भाग आहेत. आणि वाटपाची किंमत किती रुपये प्रमाणे सांगितली बघा, वाटप 2 रुपये प्रमाणे म्हणले. वाटप म्हणजे अलोटमेंट, ज्यालाच की आपण काय म्हणतो? आवंटन. काय म्हणतो? आवंटन. किती रुपये प्रमाणे केले? 2 रुपये प्रमाणे केले. म्हणजे किती येणार बघा, 20,000 × 2 म्हणजे किती झाले? 40,000 रुपये. त्याच्यानंतर प्रथम आणि अंतिम हप्ता म्हणले, किती रुपये प्रमाणे म्हणले? 4 रुपये प्रमाणे म्हणले. मग प्रथम आणि अंतिम हप्ता 3 नंबरची वर्किंग नोट. प्रथम व अंतिम हप्ता किती रुपये रक्कम आहे? 20,000 भाग आहे. किती रुपये प्रमाणे म्हणले? 4 रुपये प्रमाणे म्हणले. म्हणजे किती रुपये येणार? 80,000 रुपये येणार. बघा ना, 4 × 20,000 म्हणजे किती येणार? 80,000 रुपये येणार. आता ही वर्किंग नोट सोडवली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपलं अर्ध गणित संपलं. आधी वर्किंग नोट सोडून घ्यायची, बाकीच्या पानडीत पडायचंच नाही. वर्किंग नोट सोडवल्याच्या नंतर रोज किर्द नोंदी कशा करायच्या हे तुम्हाला मी समजून सांगतो. ओके, एकदम सोपं गणित आहे, एकदम सोपा फॉर्म्युला, एकदम सोपी स्टेप आहे गणित सोडवण्याची. कारण बरेच विद्यार्थी काय होतात की गणित सोडवित असताना काय करतात, डायरेक्ट प्रॉब्लेम बघतात आणि सुरू करतात, त्यांना दमच पडत नाही. तशी गडबडच करायची नाही विद्यार्थी मित्रांनो. गडबड केल्या ना तर गडबडीमध्ये मोठी गडबड होते, मार्कच पडणार. डायरेक्ट नोंदी चुकल्या की विषयच मिटला ना तुमचा. म्हणून नोंदी चुकू द्यायच्या नाही. नोंदी चुकू द्यायच्या नसतील तर अगोदर त्याची काय करायची, वर्किंग नोट सोडून घ्यायची. म्हणजे कशाची रक्कम किती आहे आणि किती रक्कम मिळाली आहे, त्या गणितामध्ये दुसरं काय बी नसते. रक्कम किती आहे आणि रक्कम किती मिळाली, रक्कम किती बुडाली, रक्कम किती थकीत आहे, जप्त किती केलंय, फक्त किती 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 याचंच उत्तर आपल्याला शोधायचंय. ठीक आहे, मग समजून घ्या. आता आपण वर्किंग नोट सोडवली. वर्किंग नोट सोडवली की पहिल्यांदा अर्ज, नंतर वाटप, नंतर प्रथम व अंतिम हप्ता. आता याच्यानुसार आपल्याला काय करायच्यात, नोंदी सोडवायच्यात. आता कशा सोडवायच्या नोंदी ते बघा. नोंदी सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारची रोज किर्द तयार करा. या प्रकारची वर लिहायचं ऑनेस्टी लिमिटेड यांच्या पुस्तकात. वरती काय लिहायचं? ऑनेस्टी लिमिटेड यांच्या पुस्तकात किर्द नोंदी किंवा रोज किर्द असं केलं तरी चालतंय. रोज किर्द नोंदी असं केलं तरी चालतंय. दिनांक, तपशील, खातेपान. खातेपानचा कलम उघड निमताला करा. जसं की आपण जेवायला बसल्यावर ताटामध्ये मीठ वाढतात का नाही? चवीला म्हणून भाजीमध्ये नंबर 1 बरोबर मीठ असते, तरी बी चवीला मीठ वाढतातच. मीठ वाढलं म्हणजे पूर्ण जेवायला वाढल्यासारखं वाटते, आहे का नाही? तसं हे चवीला म्हणून उभं काय करायचं, खातेपानचा कॉलम करायचा आहे. नंतर नावे रक्कम आणि नंतर कोणती रक्कम, जमा रक्कम. या प्रकारचे जवळपास एका पानाची करा, दीड पानाची करा. तुम्हाला जागा तुमचीच आहे, पानं तुमचीच आहेत, पेन तुमचीच आणि इच्छा तुमची आहे तयार करायचे. ठीक आहे, मग आता बघा, गणित सुरू करत असताना सगळ्यात महत्वाचं या प्रकारची रोज किर्द पूर्ण तयार करा. रोज किर्द तयार झाल्याच्या नंतर डायरेक्ट काय करायचं, वर्किंग नोट पशी यायचं. वर्किंग नोट मध्ये मला सांगा, आपण 1 नंबरची वर्किंग नोट कोणती केली? अर्धाची केली. मग आता इथं ध्यानात ठेवायचं, वर्किंग नोट करत असताना अर्धाची आपण वर्किंग नोट सोडवल्या,
मग नोंदी करायच्या, तर नोंदी करत असताना डायरेक्ट नोंद करायची अर्जाची रक्कम मिळाल्याबद्दल. कारण कोणत्याही भागांची अर्जाची रक्कम मिळाल्याशिवाय भागांचं काय होत नाही, वाटप होत नाही. आणि जोपर्यंत भागाचं वाटप होत नाही तोपर्यंत हप्ता मागवता का सूत्रवर घेऊन, हप्ता मागायचं टेन्शन नाही किंवा हप्ता मागायला जमत नाही. मग अगोदर अर्ज घेण्यासाठीच पैसे द्यावे लागतात. मग अर्जाची रक्कम किती रुपये मिळाली मला सांगा, 80,000 रुपये मिळाले. किती रुपये मिळाले, 80,000 रुपये मिळाले. मग तुम्हाला मी नोंदी सांगितल्यात, पहिल्या 10 नोंदी आहेत, 10 पैकी तुम्ही 6 जरी पाठ केलात, 6 जरी लक्षात ठेवलात तर भरपूर आहे समजा. मग आता मला सांगा, नोंदी तुम्हाला मी लिहून दिल्या तर आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर ह्या नोंदी उपलब्ध आहेत बरं का. स्पेशली तुम्हाला सांगितल्या त्याची PDF उपलब्ध आहे, त्या लिहून घ्या व्यवस्थित. लिहून घेतल्या म्हणजे तुम्हाला कसं होईल, गणित सोडवत असताना समजेल. आता मी गणित सांगालो, तुम्ही देखील सोबत सोबत सोडवा, जेणेकरून काय होईल, गणित चांगल्या प्रकारे समजेल. तर आता बघा, नोंदी आहेत, बघा नोंदीमध्ये तुम्हाला मी यानुसारच्या नोंदी सांगितल्यात. यामध्ये रोज किर्द नोंदी आहेत बघा. 1 नंबरची नोंद काय, भाग अर्जाची रक्कम काय झाल्यास, प्राप्त झाल्यास. भाग अर्जाची रक्कम काय झाली समजा, प्राप्त झाली. आता भाग अर्जाची रक्कम जर रिसिव्ह झाली असेल, ऍप्लिकेशनची रक्कम जर रिसिव्ह झाली असेल, तर सगळ्यात महत्वाचं याची एंट्री काय होत्या बघा, रोख किंवा बँक खाते नावे. रोख किंवा बँक खाते नावे आणि भाग अर्ज खात्याला जमा. पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आता ही समज इंग्रजीमध्ये करायची म्हणलं तर कॅश अकाउंट डेबिट टू ऍप्लिकेशन, सेल्स ऍप्लिकेशन अकाउंट. ओके, मग एवढं भानगडीत पडायची गरज नाही. तर बघा, भाग अर्जाची रक्कम मिळाल्यास रोख किंवा बँक खाते नावे आणि भाग अर्ज खात्याला जमा, जशास तशी नोंद होईल. मग आपण रोज किर्द केलंय, ह्या रोज किर्दीमध्ये फक्त एक काम करायचं, जे भाग असतील त्या भागाचं नाव लिहायचं. म्हणजे कसं, त्या ठिकाणी बघा, रोख किंवा बँक खाते नावे म्हणले आणि भाग अर्ज खात्याला जमा म्हणले ना, इथं फक्त एक काय करायचं की सम हक्क भाग असतील तर समभाग अर्ज खात्याला जमा करायचं, अग्रहक्क असतील म्हणजेच पूर्वाधिकार ज्याला म्हणतो, तर इथं काय करायचं, अग्रहक्क भाग अर्ज खात्याला जमा करायचं. जशाच तशी नोंद उचलायची आणि त्या गणितामध्ये बघा, 1 नंबरची नोंद, 1 नंबरची नोंद काय केली आहे, रोख किंवा बँक खाते नावे. रोख किंवा बँक खाते काय केले, नावे केले. नावे केल्यामुळे नावेच्या कॉलममध्ये लिहायची 80,000 रुपये. किती रुपये लिहायचे, 80,000. कारण आपण वर्किंग नोटमध्ये काढलंय बघा, अर्जाची रक्कम किती आहे, 80,000 रुपये आहे. रोख किंवा बँक खाते नावे 80,000 रुपये आणि कोणत्या भाग खात्याला जमा, भाग अर्ज खात्याला जमा करण्याऐवजी फक्त आधी शब्द कोणता लावायचा आहे, आग्रहक्क. बघा, आग्रहक्क भाग अर्ज खात्याला जमा. जमा केल्यामुळे जमाच्या कॉलममध्ये लिहा 80,000 रुपये. रोख किंवा बँक खाते नावे 80,000 आणि आग्रहक्क भाग अर्ज खात्याला जमा 80,000. ह्याचं खाली कंसामध्ये स्पष्टीकरण लिहायचं, प्रतिभाग 4 रुपये प्रमाणे भाग अर्जाची रक्कम प्राप्त झाल्याबद्दल. बघा, प्रतिभाग 4 रुपये प्रमाणे 20,000 भागाच्या अर्जाची रक्कम प्राप्त झाल्याबद्दल असं तुम्ही स्पष्टीकरण लिहायचंय. आणि स्पष्टीकरण लिहिल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, जो हा तपशीलचा कॉलम आहे का नाही, तपशीलचा कॉलम तेवढा क्लोज करायचा. फक्त कोणता कॉलम क्लोज करायचा, तपशीलचा कॉलम तेवढा क्लोज करायचा. रकमेचे कॉलम क्लोज केले म्हणजे व्यवहार संपला असं गृहित होते, असं म्हणजे सिद्ध होते. त्यामुळे फक्त तपशीलचा कॉलम काय करा, क्लोज करा. ही झाली अर्जाची रक्कम मिळाल्याबद्दलची नोंद. वर्किंग नोटमध्ये अर्जाची रक्कम किती होती, 80,000. आता लक्षात ठेवा, अर्जाची रक्कम मिळाली, मग त्या मिळालेली अर्जाची रक्कम त्यांनी आपल्याला सांगत नाहीत, तर मिळालेल्या अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवावं लागते. कुठं पाठवावं लागते, भाग भांडवल खात्याला पाठवावं लागते. तुम्ही ध्यानात ठेवा, अर्जाची रक्कम मिळाली म्हणून नोंद केली की 2 नंबरची नोंद कोणती करावी लागते, भाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्या बदल करावं लागते. मग तुम्हाला नोंदी सांगितल्यात, त्या नोंदीमध्ये बघा, 2 नंबरची नोंद आहे, भाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला स्थलांतरित केल्या किंवा केल्याबद्दल. बघा, भाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला स्थानांतरित केल्यास, म्हणजे अर्जाची रक्कम मिळाली की रक्कम मिळाल्या मिळाल्या कुठे ठेवायची, कुठेही ठेवायची नाही, डायरेक्ट ती भाग भांडवल खात्याला पाठवायची. मग भाग भांडवल खात्याला पाठवल्यास नोंद काय होत्या बघा, भाग अर्ज खाते नावे. भाग अर्ज खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा, भाग भांडवल खात्याला जमा. कोणते भाग आहेत, अग्रहक्क भाग आहेत. मग इथं भाग अर्ज खाते नावे लिहित असताना काय करायचं, फक्त अग्रहक्क शब्द लावायचा.
काय अग्रहक भाग अर्ज खाते नावे आणि अग्रहक भाग भांडवल खात्याला जमा जशास तशी नोंद आहे लिहून टाकायची बघा दोन नंबरची नोंद काय होते अग्रहक भाग अर्ज खाते नावे किती रुपये अर्जाची रक्कम 80,000 रुपये आहे 80,000 घेऊन टाक झालं अग्रहक भाग अर्ज खाते नावे 80,000 आणि अग्रहक भाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 80,000 रुपये म्हणजे भाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्यास ह्याचं काय करायचं स्पष्टीकरण लिहायचं काय लिहायचं बघा भाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठविल्याबद्दल ओके म्हणजे बघा दोन नोंदी केल्या आपण अर्जाची रक्कम मिळाली अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली किंवा ट्रान्सफर केली ओके आता त्यानंतर एक नंबरची वर्किंग नोट झाली राईट करून टाका विषय क्लोज मॅटर क्लोज आता दोन नंबरचं मॅटर बघा काय भाग वाटप ज्याला आपण इंग्रजीमध्ये अलॉटमेंट म्हणतो आता भाग वाटप बघा 20,000 भागाचं 2 रुपये प्रमाण रक्कम किती येऊ लागले 40,000 रुपये येऊ लागले किती रुपये येऊ लागले 40,000 रुपये येऊ लागले मग भाग वाटपाची रक्कम डायरेक्ट मिळत नाही भाग वाटपाची रक्कम डायरेक्ट काय होत नाही मिळत नाही तर रक्कम अगोदर मागवावं लागते भाग वाटपाची रक्कम अगोदर काय करावं लागते मागवावं लागते मग भाग वाटपाची रक्कम किती आहे 40,000 रुपये वर्किंग नोट सोडवल्यावर तुम्हाला गणित किंवा उदाहरण बघायची गरज देखील पडत नाही बरं का त्याच्यामुळे सांगलो की वर्किंग नोट महत्वाची आहे अगोदर सोडून घ्यायची त्यानुसार आपला कार्यक्रम पुढे चालू द्यायचा आता बघा भाग वाटपाची रक्कम मागवायची अगोदर मग भाग वाटपाची रक्कम मागवल्यास काय नोंद होते ह्या नोंदीमध्ये बघा ह्या नोंदी तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगलो की लक्षात ठेवा बघा 3 नंबरची नोंद आहे भाग वाटपाची म्हणजेच आवंटनाची रक्कम मागविल्यास भाग वाटपाची म्हणजेच आवंटनाची रक्कम काय केल्यास मागविल्यास भाग वाटपाची रक्कम मागवल्यास नोंद काय होणार भाग वाटप खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला जमा म्हणजे कोणते खाते नावे भाग वाटप खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा इथं फक्त एवढंच चेंज करायचंय काय जे भाग असतील त्याचं नाव फक्त अगोदर लावायचंय कसं अग्राहक भाग वाटप खाते नावे अग्राहक भाग भांडवल खात्याला जमा जशाच तशी नोंद लिहून टाकायची कशी लिहायची बघा इथं 3 नंबरची नोंद काय आहे अग्राहक भाग वाटप खाते नावे अग्राहक भाग वाटप खाते नावे किती रुपये अग्राहक भाग वाटपाची रक्कम 40,000 रुपये म्हणून आपण नावेला घेतले 40,000 रुपये समजलं ओके आणि कोणत्या खात्याला जमा केले अग्राहक भाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 40,000 रुपये आता ही नोंद जी आपण केली कशा बदल केले खाली स्पष्टीकरण लिहायचं प्रतिभाग 2 रुपये प्रमाणे भाग वाटपाची रक्कम मागवल्याबद्दल ही रक्कम आपण काय केले मागवले मग प्रतिभाग 2 रुपये प्रमाणे तुम्ही ते लिहू शकता की 20,000 भागाच्या वाटपाची रक्कम मागवल्याबद्दल किंवा डायरेक्ट असेल तरी चालते की प्रतिभाग 2 रुपये प्रमाणे भाग वाटपाची रक्कम मागवल्या बद्दल तपासणाऱ्याला माहित असते किती भाग मागिलेत किती भाग वाटप केलेत काय नाही त्यामुळे ते समजून घेत पण तुम्ही स्पष्टीकरण लिहिणं काय आहे आवश्यक आहे आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगालो की नोंद संपली की तपशीलचा कॉलम तेवढा काय करायचा क्लोज करायचा ओके चला इथपर्यंत झाले आता पुढं भाग वाटपाची रक्कम किती मागवली आपण 40,000 मागवली आता मागवली म्हणजे याचा अर्थ त्याच्या पुढची नोंद जे करायची आहे भाग वाटपाची रक्कम मागवली किती रक्कम मिळाल्याबद्दल काय होणार नोंद होणार म्हणजे भाग वाटपाची रक्कम मागवली त्याच्या नंतरची नोंद कोणती करतात भाग वाटपाची रक्कम मिळाली म्हणून करतात मग भाग वाटपाची रक्कम मिळाल्यास काय नोंद होते बघा 4 नंबरची नोंद लगेच पाठकून टाकायची ती पण भाग वाटपाची रक्कम मागवली भाग वाटपाची रक्कम मिळाली प्रथम हप्त्याची रक्कम मागवली प्रथम हप्त्याची रक्कम मिळाली दुसऱ्या हप्त्याची रक्कम मागवली दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली असं सिरियलच आहे जास्त काय अवघड नाही मग लक्षात ठेवा भाग वाटपाची रक्कम प्राप्त झाल्यास भाग वाटपाची रक्कम काय झाल्यास प्राप्त झाल्यास काय नोंद होणार बघा रोख किंवा बँक खाते नावे रोख किंवा बँक खाते नावे आणि भाग वाटप खात्याला जमा बघा रोख किंवा बँक खाते नावे आणि भाग वाटप खात्याला जमा जशाच तशी नोंद उचलायची डायरेक्ट लिहायची नोंद बघा 4 नंबरची नोंद काय होणार रोख किंवा बँक खाते नावे किती रुपये 40,000
आणि अग्र हक्क भाग जे भाग असतील ते भाग घेतात. समहक्क भाग इथं काय केलं असतं आपण, समहक्क भाग वाटप खात्याला जमा घेतलं असतं. इथं कोणते भाग आहेत, अग्र हक्क भाग आहेत. म्हणून अग्र हक्क भाग वाटप खात्याला जमा किती रुपये, 40,000 रुपये. ही जी नोंद केली आपण, ही कशाबद्दल केली आहे, भाग वाटपाची रक्कम मिळाल्याबद्दल. कारण नोंदीमध्ये बघा, भाग वाटपाची रक्कम प्राप्त झाल्यास रोख किंवा बँक खाते नावे आणि भाग वाटप खात्याला जमा. मग इथं स्पष्टीकरण लिहून टाका, भाग वाटपाची रक्कम प्राप्त झाल्याबद्दल. फिनिश. ओके, ही झाली 4 नंबरची नोंद. म्हणजे आपण वर्किंग नोट किती सोडवल्या, 2 सोडवल्या. वाटपाची रक्कम मागवली, वाटपाची रक्कम मिळाली. आता पुढची आहे, पुढची म्हणजे वर्किंग नोट आहे कोणती, प्रथम व अंतिम हप्ता, फर्स्ट आणि फायनल कॉल, किंवा त्याला आपण फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट जसे म्हणू शकतो. ठीक आहे, मग प्रथम व अंतिम हप्ता किती रुपयाप्रमाणे आहे, 4 रुपयाप्रमाणे आहे. 20,000 भागाचे किती व्हायले, 80,000 रुपये व्हायले. किती रुपये व्हायले, 80,000 रुपये व्हायले. मग आता प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम कोणीही आपल्याला आणून देणार नाही. काळ एवढा प्रामाणिक नाही, मागितल्याशिवाय काय बी मिळत नाही. तुम्हाला भूक लागली, उगा बसला तुम्ही गुपचूप, जेवायला कोणी वाटते का तुम्हाला, नाही वाढणार. दुसरं आणखी म्हणतो, तुम्ही समजा भीक मागायला बसल्या, तुम्ही म्हणा मी भीक मागायला बसलो, समजा मी उगा सुगणानं बसलो, मला कोणी वाढेल का येऊन, अजिबात वाढणार नाही. कुछ पाने के लिए कुछ करना पडता आहे. तसंच होय माहे, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम जर पाहिजे असेल, अगोदर काय करावं लागते, मागणा पडत आहे. कुछ तो मागणा पडत आहे, याचा अर्थ प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम तुम्ही काय करा, मागवा. मग आता रक्कम मागवायची, मग रक्कम मागवायची याचा अर्थ प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्यास काय नोंद होते, सोपा आहे. ह्या नोंदी विसरायचं नाही, एक वेळेस मला विसरा, परंतु नोंदी विसरायच्या नाही. बघा तुम्हाला कसं विसरावं म्हणावं आहे की नाही, हा तुम तो हमारी त्या सहस याले. बघा आता 5 नंबरची नोंद बघा, प्रथम व अंतिम हप्त्याची मागणी केल्यास काय नोंद होणार, प्रथम हप्ता मागणी खाते नावे. आता इथं काय केलं बघा, प्रथम व अंतिम हप्ता म्हणले, डायरेक्ट आपण इथे एक शब्द ऍड करू शकतो, प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला जमा. प्रथम आहे ना, सोबत फक्त काय करायचं, प्रथम व अंतिम शब्द घ्यायचा, बाकी काही ताण घ्यायचा नाही. प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला जमा, बाकी काहीच नाही. अलग अलग असेल अलग अलग घ्या, कॉमन असेल तर कॉमन घ्या दोन्ही नावं. जसं की बघा इथं आहे बघा, तिसरा आणि अंतिम हप्ता, हा तिसरा आणि अंतिम हप्ता मागवल्यास काय केले, तिसरा आणि अंतिम हप्ता मागणी खाते नावे. तसंच इथं काय म्हणले, प्रथम व अंतिम हप्ता मागवलाय, मग वेगळं काय बी नाही. प्रथम व अंतिम हप्त्याची मागणी केल्यास प्रथम हप्ता, इथं फक्त प्रथम हप्त्याचा आहे बरं का, सोबत आपण अंतिम हप्ता जोडायचा आहे. मग कसं बरं, जाऊ द्या टेन्शन घेऊ नका तेवढं, हे समजून सांगतो. हा तुम्हाला लेख सविस्तर सांगावं लागत आहे. हा इथे तिसरा हप्ता आहे की नाही, इथं फक्त काय लिहायचं, मग प्रथम आणि अंतिम हप्ता मागवल्यास, बघा प्रथम आणि अंतिम हप्ता मागवल्यास इथं लिहायचं, मग प्रथम आणि अंतिम हप्ता मागणी खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला जमा. जशास तशी नोंद उचला आणि डायरेक्ट नोंदीमध्ये लिहून टाका. बघा प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते नावे किती रुपये आहे, प्रथम अंतिम हप्त्याची रक्कम 80,000 आणि अग्र हक्क भाग भांडवल खात्याला जमा. जे भाग असतील त्या भागाचं नाव घ्यायचं, नाव घ्यायला हयगय करायची नाही. नाव कसं घ्यायचं माहिती आहे की, जसे भाग आहेत तसं नाव घ्यायचं. ओके, कोणाचं नाव घ्यायचं नाही, जे भाग आहेत तेच घ्यायचे. बघा अग्र हक्क भाग भांडवल खात्याला जमा, आणि ही नोंद जी केली आपण कशाबद्दल केली, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्यास. मग प्रतिभाग 4 रुपयाप्रमाणे प्रथम व अंतिम हप्त्याची मागणी केल्याबद्दल, असं स्पष्टीकरण लिहा आणि ही मॅटर क्लोज. ओके, इथपर्यंत झालं. आता प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली, किती रुपये मागवली, 80,000. रक्कम मागवली म्हणजे त्याच्या पुढची नोंद कोणती करायची, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम प्राप्त झाल्यास. जसे की बघा, अर्धाची रक्कम मिळाली, अर्धाची रक्कम पाठवली, हीच नोंद थोडीशी वेगळी आहे. पण नंतर वाटपापासून पुढे कार्यक्रम सोपा आहे. बघा वाटपाची रक्कम मागवली, वाटपाची रक्कम मिळाली, प्रथम हप्ते प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली, मग आता नोंद कोणती करावं लागणार, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली म्हणून. कारण सर्व रक्कमा मिळत म्हणून सांगितलं ना गणितामध्ये, त्यांनी सांगितले सर्व येणे असलेल्या संपूर्ण रक्कम काय झाल्या, प्राप्त झाल्या. म्हणून अजिबात ताण घ्यायचं नाही. मग सर्व रक्कम प्राप्त झाल्यास, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्यास नोंद काय होणार, सोपं आहे. तुम्हाला आता समजलं असेल, 6 नंबरची नोंद बघा, इथं फक्त प्रथम व अंतिम हप्ता शब्द जोडून टाका. फक्त प्रथम हप्त्याची रक्कम मिळाली काय, अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली काय, एकच आहे.
फक्त आपलं नाव बदलायचे, नाव ते थोडंच घ्यायचे. हां, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्यास काय होणार, रोख किंवा बँक खाते नावे प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा. पण डायरेक्ट नोंद लिहून टाका, रोख किंवा बँक खाते नावे 80,000 आणि प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा 80,000. स्पष्टीकरण लिहा, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्याबद्दल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनेस्टी कंपनी लिमिटेडचं हे जे उदाहरण होतं, हे उदाहरण आपण चांगल्या प्रकारे अभ्यासलेलं आहे. तुम्हाला जर या उदाहरणामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता, मेसेज करू शकता, कॉल करू शकता. पण दुसरा आणखी विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगलो, या प्रकरणाच्या जर तुम्हाला रोजच्या नोंदी चांगल्या प्रकारे सोडवायच्या असतील, अगोदर वर्किंग नोट सोडून घ्यायची, नंतर नोंदी करायच्या. पण त्या नोंदी करण्यासाठी अगोदर तुम्हाला ह्या नोंदी पाठ पाहिजे. या नोंदीची PDF आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला ॲप माहीत नसेल, आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही त्या ॲप डाउनलोड करा. आणि हे नोट नोंदी जे आहेत फ्रीमध्ये आहे, तुम्हाला काही पैसे देण्याची गरज नाही नोंदीसाठी. हे नोंदी तुम्हाला फ्रीमध्ये आहे, डाउनलोड करा किंवा लईच तुम्हाला जर वाटलं तर लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजतील. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज कोणतं उदाहरण अभ्यासलेलं आहे, ऑनेस्टी कंपनी लिमिटेडचं उदाहरण अभ्यासलेलं आहे. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांच्यासाठी पूर्ण अकाउंटचा कोर्स अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तुम्ही लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि अकाउंट विषयाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. राम राम. गणपती बाप्पा मोरया.